दिवसाचे औचित्य साधून पोलीस सफाई कर्मचाऱ्यांना मास्क व खाद्यपदार्थाचे वाटप। आज दिनांक 28 एप्रिल रोजी सांगलीच्या संजोग कॉलनी येथील निंगनुरे कुटुंबियांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता बंदोबस्तातील पोलीस व सफाई कर्मचाऱ्यांना मास्क व खाद्यपदार्थाचे वाटप करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे। कोरोना महामारी संकटात महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलीस व सफाई कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून काम करीत असतात। अशावेळी त्यांना वाढदिवसाचे औचित्य साधून मदत केल्याचे आदित्य निंगनुरे व अभिषेक जवंदाळ यांनी सांगितले। अभिषेक जवंदाळ, या कोरोना महामारीच्या संकटाला आपल्या दिवसात्र आपल्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्र पोलीस यांना आज आम्ही खाद्यपदार्थ, चहा आणि मास्क वाटप केले आहे। आमचे मित्र विक्रांत निंगनुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सांगली शहरामध्ये विविध ठिकाणी भागात जाऊन माझा मित्र आदित्य निंगनुरे व अभिषेक जवंदाळ यांनी स्वतः आज प्रत्येक सांगलीतल्या भागामध्ये गोरगरीब असू दे किंवा महाराष्ट्र पोलीस या सर्वांना आज मास्क व खाद्यपदार्थ किट व चहा कॉफीचे वितरण केलेले आहे। आणि हा उपक्रम आम्ही पुढील 2 आठवडे 3 आठवडे सतत चालूच ठेवणार आहे। आणि लवकरच आम्ही कोरोनाच्या ह्याच्यासाठी एक महारक्तदान शिबिर आयोजित करणार आहे। तरी सर्व सांगलीकरांना याची लवकरच आम्ही माहिती मीडियापाशी प्रसारित करीत आहे। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।